माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला झटका दिलाय. कुडाळ पंचायत समितीच्या 3 शिवसेना सदस्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय. विशाल परब, दादा साईल यांचा या प्रवेशात मोठा हात असल्याचं बोललं जातंय. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचं श्रेय वादानंतर पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राणे असा सामना पाहायला मिळतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याला 24 तास होत नाहीत तोपर्यंत माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला झटका दिलाय. कुडाळ पंचायत समितीचे शिवसेनेच्या 3 सदस्यांनी भाजपात प्रवेश केला. माजी पंचायत समिती सभापती आणि विद्यमान सदस्य राजन जाधव, सुबोध माधव, प्राजक्ता प्रभू यांनी भाजपात प्रवेश केल्याचं कळून आलं. निलेश राणे यांचे कट्टर समर्थक विशाल परब आणि दादा साईल यांचा या प्रवेशात मोठा हात असल्याचं कळून येतंय. कुडाळ पंचायत समितीच्या सभापतींनी शिवसेनेतून भाजपामध्ये प्रवेश केला होता. 3 पंचायत समिती सदस्यांच्या भाजपामध्ये प्रवेशामुळं भाजपाचं संख्याबळ 8-11 तर शिवसेनेचं संख्याबळ 10-7 गेलं. यानंतर 3 मोठे धक्के निलेश राणे यांनी शिवसेनेला देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलेलं आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघ बांधणीसाठी माजी खासदार निलेश राणे यांचे हे पहिलं पाऊल असल्याचे संकेत मिळत आहेत. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी माजी खासदार निलेश राणे यांच्या नावाची चर्चाही ऐकायला मिळते. तयारी सुरू केली जाते. आम्ही 24 तास काम करणारे लोक आहोत. एक दिवस पण आम्ही आराम करत नाही. राहुल गांधींसारखा परदेशात जाऊन वगैरे आमचं तसं काय नसतं. तयारी ही आमची सातत्याने चालू असते. आम्ही लोकांमध्येच वावरणारे लोक आहोत म्हणून तयारी जेव्हापर्यंत आम्ही आहोत समाजकारणामध्ये ही तयारीच आहे. आम्ही काय कधी कुठली निवडणूक सोपी घेत नाही. 5 वर्ष ही परीक्षाच असते. दर दिवशी जी तयारी असते ते आम्ही निवडणुकीचा दृष्टिकोन समोर ठेवूनच करत असतो. म्हणून तयारी तर आहेच, पहिल्या दिवसापासून आहे. त्याच्यावर मी काय बोलू शकत नाही. ते आमचे पक्षश्रेष्ठी ठरवतील. आज जे काय आहे ते तुमच्या समोर आहे, ते तुमच्या लक्षात येईलच. आता मी तुम्हाला जसं सांगितलं ही आता सुरुवात आहे. अजून भरपूर काय आहे यांना उघडे पाडणारे अजून भरपूर प्रसंग आम्हाला मिळणार आहेत. आमच्याकडे साठा आहे, तो एक एक करून बाहेर काढू, नाही तर तुम्ही कधी भेटणार नंतर. ब्युरो रिपोर्ट, एसबीएन मराठी.